जय शिवराय। सक्सेस एबेकस से किरण पाटिल सर, पाटिल मैडम, ऐडवोकेट धीरज जी गाड़गे, मंचावरील सगळेच मान्यवर उपस्थित, प्रधान सर असतील, विष्णुजी बाहेकर असतील, सौभाग्यवती छायाजी देसाई असतील, श्री दिलीपजी देसाई असतील, सर्व मान्यवर, आपण सगळेजण, सक्सेस अबॅकसची संपूर्ण टीम, सगळे फ्रँचायझी ओनर, सगळे विद्यार्थी, त्यांचे पालक, सगळ्यांना जय शिवराय। खरं तर फार वेळ घेणार नाही, कारण वेळ झाला याची पुरेपूर जाणीव आहे, आणि विशेषतः इथल्या पालकांचे मनापासून अभिनंदन करीन। त्याचबरोबर दोन तीन गोष्टींसाठी मला असं वाटलं होतं की मी इथं फक्त पारितोषिक द्यायला येणार आहे, पण त्याही पलीकडे जाऊन आजच्या सक्सेस अबॅकसच्या या स्कॉलरशिपच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, म्हणजे भिडे सर असतील किंवा मधुराजी वाचल असतील, ज्यांच्याकडे बघून मला सुद्धा काही शिकावंसं वाटतं, अशा लोकांची या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली, ओळख झाली। सक्सेस अबॅकसचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करण्याचं हे खरोखर मी भाग्य असं म्हणेन, एका महत्त्वाच्या कारणासाठी। मला आठवतं मी दिल्लीत अधिवेशनासाठी होतो, आणि त्या अधिवेशनासाठी असताना एका भगिनीचा फोन आला, आणि त्या भगिनीने सांगितलं की दादा मला तुमच्याशी फक्त 5 मिनिटं बोलायचं आहे। मला वाटलं नेहमीचा फोन असेल, मालिका बघते किंवा मतदारसंघातलं काहीतरी काम असेल। ती भगिनी पुढचं जे वाक्य म्हणाली त्याने अंगावर शहारा आला, आणि त्या भगिनीने सांगितलं दादा आत्महत्येची सगळी तयारी करून ठेवली आहे, फक्त शेवटचं 5 मिनिटं एकदा आधी तुमच्याशी बोलायचं आहे। म्हटलं ताई कारण काय? त्या भगिनीने सांगितलं की शिक्षण झालेलं आहे, MSc झाली होती ती, शिक्षण झालेलं आहे, लवकर लग्न केलं, लग्न झाल्यानंतर मुलांसाठी करिअर सोड केलं नाही, आणि त्यानंतर आता रोज ऐकायला मिळतं तुला काय कमवता येतं, तुला कमवायची अक्कल आहे का, हे रोज ऐकायला मिळतं। आणि त्या दिवशी त्या भगिनीला स्वतःच्या लेकराला 10 रुपयाचं खेळणं घेता आलं नव्हतं, म्हणून ती भगिनी तो टोकाचा निर्णय घ्यायला चालली होती। तिला सांगितलं त्यानंतर यूट्यूब चॅनेलवर मी ते एक चॅलेंज देणारा पहिला व्हिडिओ केला की हिम्मत असेल तर हे करून दाखवा, की केवळ तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आलात, याच्यामध्ये फक्त एका क्रोमोझोमचा फरक आहे, याच्यामध्ये तुमचं योगदान शून्य आहे, पण महिला म्हणून तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व, तिचं स्वतंत्र अस्तित्व, याचा आदर करायला शिका। आणि जेव्हा मला किरण पाटील सरांनी सक्सेस अबॅकसचं जे फ्रँचायझी मॉडेल सांगितलं, तर मी किरण पाटील सरांना सगळ्यात आधी धन्यवाद यासाठी दिलं की माझ्या कितीतरी भगिनींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा, स्वतःचं चरितार्थाचं साधन निवडण्याचा हा एक राजमार्ग त्यांनी तयार करून दिला, आणि मी लगेच होकार दिला। आणि घरी जेव्हा मुलाचा मुलीचा अभ्यास घ्यायची वेळ येते, मुलाचा खूप कमी वेळ होतो कारण त्यानंतर पूर्णपणे सक्रिय राजकारणात आहे, पण मुलीचा अभ्यास घ्यायची वेळ यायची तेव्हा प्रत्येक वेळी कपाळावर आठ्या पडायच्या की अरे लहानपणी आपल्याला सगळे पाढे पाठ होते, यांना पाढे विचारलं तर पाढेच माहीत नाही, तुमचे शिक्षक शिकवतात का नाही पाढे, हा फार मोठा प्रश्न पडायचा, एक गणित सोडवतील कशी। त्या मुलांचं प्रगती पुस्तक पाहिलं तर दुर्दैव आहे खरं तर, पण भाषेत किती मार्क मिळाले हे कोणी विचारत नाही, इतिहासात किती मार्क मिळाले हे कोणी विचारत नाही, मॅथ्स आणि सायन्समध्ये किती मार्क मिळाले हे पहिलं विचारलं जातं, आणि त्यातला गणिताचा जो पाया आहे तो पक्का करण्याचं काम अबॅकस करते। आणि या अबॅकसचा जो सक्सेसफुल राजमार्ग आहे तो सक्सेस अबॅकस आहे हे सांगताना खरोखर अभिमान वाटतो। पोराला कमी मार्क पडले तर घरी काय ऐकायला मिळतं, तुझं लक्ष आहे का? म्हणजे कसं असतं, कमी मार्क मिळाले तर आईचं लक्ष नाही, चांगले मार्क मिळाले तर बापा वगैरे आहे,
आणि म्हणून मी त्या दिवशी किरण पाटील सरांना विचारलं, अबॅकस मुळे फक्त गणित नीट होतं की आयुष्याचं गणित नीट होतं? तर त्यांनी सांगितलं की याच्यामुळे एकाग्रता खूप जास्त वाढते, आणि जर एकाग्रता तुमची वाढली, तुमचं काम जर एकाग्र बुद्धीनं व्हायला लागलं, तुमचा अभ्यास जर एकाग्रतेने व्हायला लागला, तर नक्कीच आयुष्याचं गणित सुद्धा सोपं होतं. सक्सेस अबॅकस हा केवळ एक ब्रँड नाही, सक्सेस अबॅकस हा अबॅकसकडे जाण्याचा एक सक्सेसफुल राजमार्ग नाही, तर सक्सेस अबॅकस हे कुटुंब बनत चाललंय, आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीशी शिक्षकांना तेवढंच देणं घेणं आहे, आणि त्यांच्या आनंदामध्ये आणि त्यांच्या यशामध्ये शिक्षकसुद्धा जेव्हा स्वतःचं यश आणि स्वतःचा आनंद बघतात, तेव्हा मला वाटतं की या सक्सेसफुल अबॅकसच्या राजमार्गाला निश्चितच उज्ज्वल भवितव्य आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा कौतुक करतो. जेव्हा यश मिळतं तेव्हा त्या यशाचा जेव्हा आनंद असतो, त्या यशाबरोबर ते यश टिकवण्याची जबाबदारी सुद्धा तेवढीच महत्त्वाची अधोरेखित होते. आणि जेव्हा आपल्याला या यशानं हुरळून न जाता ती जबाबदारी घेऊन पुढे जाण्याची सवय लागते, तेव्हा निश्चितच देशाला उज्ज्वल भवितव्य असतं. आणि जेव्हा यश आपल्याला हुलकावणी देतं, तेव्हा नेहमीच प्रयत्नांनी त्या यशाला खेचून आणण्यासाठी दिवसा स्वप्न बघायचे असतात, आणि यश खेचून आणायचं असतं. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो या स्तुत्य कार्यक्रमासाठी. सक्सेस अबॅकसच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून आभार मानतो, आणि प्रामाणिकपणे सांगतो की तुमच्या संपूर्ण या टीमचा, या सक्सेसफुल टीमचा, किरण पाटील सरांच्या माध्यमातून मी सुद्धा एक भाग आहे, याचा मला मनापासून अभिमान आहे. धन्यवाद. जय शिवराय.